नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेकंड सेमिस्टरचा थर्ड टॉपिक जो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि थोडासा वेगळा आहे, अकाउंट्स ऑफ नॉन ट्रेडिंग कंसर्न। स्पोर्ट क्लब, एज्युकेशन सोसायटीज, पब्लिक लायब्ररीज, चैरिटेबल हॉस्पिटल्स, लिटरेसी असोसिएशन्स, टेम्पल ट्रस्ट, दीज आर नॉन ट्रेडिंग कंसर्न्स। बाइंग एंड सेलिंग ऑफ गुड्स इज नॉट देयर सब्जेक्ट। प्रॉफिट मेकिंग इज नॉट देयर ऑब्जेक्ट। म्हणजेच अशा काही संस्था असतात, उदाहरणार्थ स्पोर्ट क्लब, शैक्षणिक संस्था, सार्वजनिक ग्रंथालय, चैरिटेबल हॉस्पिटल्स, शैक्षणिक संस्था, मंदिरे, देऊ, या ज्या संस्था आहेत यांना नॉन ट्रेडिंग कंसर्न असं म्हणतात। खरेदी आणि विक्री करणे हा काय त्यांचा उद्देश नसतो आणि प्रॉफिट मेकिंग इज नॉट देअर ऑब्जेक्ट। त्याच्यामुळंच नफा कमवणे हा काही या संस्थेचा उद्देश नसतो। वेल, देअर एम मे नॉट बी प्रॉफिट मेकिंग, एट दे कॅनॉट अवॉइड अकाउंट कीपिंग। दे मस्ट मेंटेन प्रॉपर अकाउंट्स ऑफ द रिसिप्ट्स, पेमेंट्स, इनकम अँड एक्सपेन्सेस। यांचा जरी नफा कमवणे हा उद्देश नसला तरी पण त्यांना त्यांचे अकाउंट्स हे सायंटिफिक पद्धतीने ठेवावे लागतीलच। त्यांचे रिसिप्ट, त्यांचे पेमेंट्स, त्यांचे इन्कम्स, त्यांचे एक्सपेन्सेस, या सर्वांचं त्यांनी रेकॉर्ड हे अकाउंटिंग मेथड्स आणि अकाउंटिंग स्टँडर्डनुसार ठेवावं लागेल। दोज हॅव गिव्हन मनी टू दिस इन्स्टिट्यूशन मस्ट नो दॅट देअर मनी इज बीइंग यूज प्रॉपरली। सो प्रॉफिट ऑर नो प्रॉफिट, अकाउंटिंग इज मस्ट। म्हणून अशा संस्थांना ज्यांनी पैसा दिलेला असतो त्यांच्या पैशाचा उपयोग योग्य त्या उद्देशानेच केला आहे। त्यामुळे नफा कमवणे असो किंवा नफा कमवणे नसो, तुम्हाला अकाउंटिंग हे अकाउंटिंग स्टँडर्ड्सनुसार, अकाउंटिंग मेथड्सनुसार आपल्याला ठेवावं लागेलच। अग्री, प्रॉपर अकाउंटिंग इज एसेन्शियल इवन फॉर नॉन ट्रेडिंग इन्स्टिट्यूशन, बट देन व्हॉट अकाउंटिंग प्रोसिजर डू दे अडॉप्ट। वेल, टू बिगिन विथ लेट अस सी द डेली अकाउंट कीपिंग। देअर डे टू डे अकाउंटिंग कन्सिस्ट ऑफ मेंटेनिंग कॅश बुक फॉर रेकॉर्डिंग रिसिप्ट अँड पेमेंट्स, लेजर फॉर क्लासिफिकेशन ऑफ ट्रान्झॅक्शन अंडर प्रॉपर हेड्स, फायनल अकाउंट्स। म्हणजे खरं म्हणजे अकाउंट कीपिंग मध्ये त्यांना दोन प्रकारचे गोष्टी ठेवाव्या लागतील, एक कॅश बुक ठेवावं लागेल रिसिप्ट अँड पेमेंट करता, आणि लेजर्स ठेवावं लागतील, जेवढे अकाउंट्स निर्माण होतील त्यांचे लेजर्स अकाउंट मेंटेन करावं लागेल आणि त्यानुसार आपलं अकाउंटिंग ठेवावं लागेल। फायनल अकाउंट्स ऑफ नॉन ट्रेडिंग ठेवत असताना दोघांमध्ये, ट्रेडिंगमध्ये आणि नॉन ट्रेडिंगमध्ये, एक काही कंपॅरिझन करता येईल। आपल्याला नॉन ट्रेडिंग कन्सर्न आणि ट्रेडिंग कन्सर्नमध्ये कंपॅरिझन करत असताना, ट्रेडिंग कन्सर्नमध्ये ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट करतात, टू नो द प्रॉफिट ऑर लॉस, नेट लॉस, फाइंड आउट द रिझल्ट्स ऑफ इयरली ट्रान्झॅक्शन्स, इयरली बिझनेस। ट्रेडिंग कन्सर्न्स हे ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणतात, त्याऐवजी नॉन ट्रेडिंग कन्सर्न हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवतो, ज्यामुळं की त्यांना वेदर द एक्सपेन्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर ऑर एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम। नॉन ट्रेडिंग कन्सर्नमध्ये फक्त तुम्हाला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच बनवावं लागेल, ज्यामुळे तुम्हाला खर्च हा उत्पन्नापेक्षा जास्त आहे का उत्पन्न हे खर्चापेक्षा जास्त आहे समजतं। तर ट्रेडिंग कन्सर्नमध्ये ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवतात, दोन स्टेटमेंट बनवतात, त्यामध्ये तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट किती आणि नेट प्रॉफिट किती समजतं। बॅलन्सशीट इज विथ अ कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्सशीट इज विथ अ कॅपिटल फंड अकाउंट। आणि
बैलेंस शीट करत असताना बैलेंस शीट मध्ये कॅपिटल अकाउंट म्हणतात, याला कॅपिटल फंड म्हणतात, हे कोणाचं इंडिव्हिज्युअल नसतं. यामध्ये फक्त नॉन ट्रेडिंग कन्सर्न मध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट एक बनवावं लागेल, जे की ट्रेडिंग मध्ये बनवण्याची गरज नसते. आता रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट मध्ये काय फरक आहे? रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इट इज नॉट अ कॅश बुक, इट इज अ सिमिलर ऑफ कॅश बुक. वेर एज द कॅश बुक रेकॉर्ड्स इंडिव्हिज्युअल कॅश ट्रान्झॅक्शन्स, द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट शोज टोटल्स ऑफ कॅश ट्रान्झॅक्शन अंडर डिफरंट हेड्स. फॉर एक्झाम्पल, कॅश बुक शोज सॅलरी पेमेंट्स इन जानेवारी फेब्रुवारी, द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट शोज टोटल सॅलरी फॉर द इयर. Thus, while cash book is for daily record and receipt and payment account is in an year-end of affairs, the main features of this account are as follows. खरं म्हणजे कॅश बुक आणि रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट मध्ये काय फरक आहे? तर कॅश बुक मध्ये तुम्हाला डेली ट्रान्झॅक्शन लिहितात, डेली पेमेंट्स लिहितात, डेली रिसिप्ट लिहितात. परंतु रिसिप्ट अँड पेमेंट मध्ये तुम्हाला इयरली स्टेटमेंट करता असताना ऍग्रीगेट समरी विल बी शोन इट. सॅलरी अकाउंट, वर्षभरात किती सॅलरी केली, अमाऊंट पेड फॉर टॅक्सेशन इयरली किती आहे, दिस इज द इयरली स्टेटमेंट इज प्रिपेअर्ड अंडर द हेड्स ऑफ डिफरंट अकाउंट, दॅट इज अंडर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. हे सगळं करत असताना रिसिप्ट अँड पेमेंटच्या नंतर तुम्हाला दुसरा एक महत्त्वाचा फरक आता सांगता येईल की the main feature of this accounts are it is a summary of cash book and like a cash book receipt are shown on debit side and payment are shown on credit side. ही cash book summary यामध्ये receipts आणि payments लिहिले जातात, receipts debit ला लिहितात आणि payments credit ला लिहितात. cash book cash and bank items are merged in one column. That means receipt in cash as well as check are entered on the column of debit side and payments in cash as well as check are entered on the credit of contra side. यामध्ये डबल कॉलम कॅश बुक जसं असतं तसं रिसिप्ट अँड पेमेंट नसतं. कॅश आणि बँकच्या ट्रान्झॅक्शन दोन्ही कंबाईन करून एकदाच लिहिल्या जातात. इट इज नॉट अ पार्ट ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम, it is just a summary of cash book which is a part of double entry book system. Receipt and payment account is double entry bookkeeping system cha part nahi, parantu hi cash book chi summary hai. Both revenue and capital receipts and payments are included in this accounts. For example, payment for salary, payment for furniture, both are shown on its payment side. Similarly, receipts and accounts of rent and sale of building are shown on credit sides. Receipt and payment account मध्ये दोन्ही प्रकारचे receipts असतात आणि दोन्ही प्रकारचे payments असतात, म्हणजे इनकम आणि liabilities सुद्धा receipt ला दाखवले जातात. तर payment मध्ये expenditure and purchase of assets या दोघांना एकत्र दाखवलं असतं. It begins with the balance unless the concern is newly formed and ends with the balance. हे जर नवीन नसेल, आपलं फर्म जर प्रत्येक वर्षी नवीन बॅलन्स हे बनवत असताना जर हे पहिलंच वर्ष नसेल तर आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंटला सुरुवातीला मागच्या वर्षाचा क्लोजिंग बॅलन्स या वर्षी ओपनिंग दाखवत असतो आणि या वर्षाचा क्लोजिंग बॅलन्स हा शेवटी लिहिला असतो. युजली इट शोज अ डेबिट बॅलन्स विच रिप्रेझेंट्स कॅश इन हँड अँड बँक. However, in case of bank overdraft which is larger than cash in hand, the account will shown as credit balance. यामध्ये सहसा कॅश आणि बँक बॅलन्स जो असतो तो डेबिट साईडला लिहिला जातो, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. पण समजा निगेटिव्ह बँक मध्ये निगेटिव्ह बॅलन्स असेल, म्हणजे बँक ओव्हरड्राफ्ट असेल, तर बँक ओव्हरड्राफ्ट हा पेमेंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन अशा प्रकारे लिहिला जातो. इट डील्स विथ ऍक्च्युअल रिसिप्ट अँड पेमेंट्स आउटस्टँडिंग आयटम्स find no place in it. आणि रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट मध्ये ऍक्च्युअल रिसिप्ट आणि ऍक्च्युअल पेमेंट लिहिले जातात, याला आउटस्टँडिंग रिसिप्ट किंवा पेमेंट यात इन्क्लूड नसतात. इट शोज रिसिप्ट अँड पेमेंट रिलेटिंग टू करंट इयर, प्रिव्हियस इयर अँड सबसिक्वेंट इयर्स. यामध्ये ज्या काही रिसिप्ट अँड पेमेंट लिहिले असतात त्यामध्ये रिसिप्ट
मागच्या वर्षाचे पण असतील, रिसिप्ट या वर्षाच्या संदर्भात पण असतील, रिसिप्ट पुढच्या वर्षा संदर्भात पण असू शकतील. तसेच पेमेंट सुद्धा लास्ट इयर आउटस्टँडिंग असू शकेल, करंट इयर पेमेंट असू शकेल, आणि नेक्स्ट इयर प्रीपेड सुद्धा. म्हणजे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटमध्ये ज्या रिसिप्ट आणि पेमेंट असतात त्या दोन प्रकार तिन्ही असतात. एक करंट इयर, नंबर दोन लास्ट इयर, नंबर तीन नेक्स्ट इयर. म्हणजे लास्ट इयर आउटस्टँडिंग असू शकतील, करंट इयर ॲक्च्युअल असू शकतील, आणि नेक्स्ट इयर प्रीपेड सुद्धा असतील. म्हणजे अशा प्रकारे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तयार केलं जातं. त्याचप्रकारे आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या ऐवजी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवावं लागतं. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखंच आहे. इट इज लाईक अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. एक्सपेंडिचर्स आर शोन इन द डेबिट साइड अँड इन्कम्स आर शोन ऑन द क्रेडिट साइड. द मेन फीचर ऑफ दिस अकाउंट आर एज फॉलोज. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखंच आहे, ज्यामध्ये खर्च हे डेबिटला लिहितात आणि उत्पन्न हे क्रेडिटला लिहितात. पण या दोघांमध्ये विशेष काय बदल आहे सांगता येईल त्याबद्दल. इट इज अ नॉमिनल अकाउंट, इट इज अ पार्ट ऑफ WDI सिस्टीम. टर्म्स ऑफ ओनली रिव्हेन्यू नेचर आर शोन इन दिस अकाउंट. कॅपिटल रिसिप्ट्स अँड पेमेंट्स आर फाइंड नो प्लेस इन इट. यामध्ये आपल्याला रिव्हेन्यू नेचर, इन्कम अँड एक्सपेंडिचर रिलेटेड टू अ करंट इयर अलोन आर कन्सिडर्ड. नॉन कॅश आयटम्स लाईक डेप्रिशिएशन, बॅड डेट्स एक्सेट्रा आर एंटर्ड. एक्सपेन्सेस पेबल अँड इन्कम रिसिवल आर ऑल्सो शोन. इफ इन्कम इज ग्रेटर दॅन एक्सपेंडिचर द रिझल्ट इज कॉल्ड एक्सेस ऑफ इन्कम ओवर एक्सपेंडिचर इन्स्टेड ऑफ प्रॉफिट. सिमिलरली इफ एक्सपेंडिचर इज लार्जर दॅन इन्कम द रिझल्ट इज कॉल्ड एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओवर इन्कम इन्स्टेड ऑफ लॉसेस. म्हणजेच काय, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखंच आहे, ज्यामध्ये या वर्षाच्या संदर्भातील खर्चाचा संबंध केला जातो, ज्यामध्ये करंट इयर आउटस्टँडिंग असतील किंवा नेक्स्ट इयर प्रीपेड असतील याचा सुद्धा समावेश केला जातो. त्यांना कन्सिडर करून त्यांचे कॅल्क्युलेशन करून फक्त करंट इयर रिलेटेड एक्सपेंडिचर या ठिकाणी घेतले जातात. इन्कम मध्ये सुद्धा तसंच असतं आणि त्यानंतर बॅलन्स शीट तयार केलं जातं. आता बॅलन्स शीट ऑफ नॉन ट्रेडिंग कन्सर्न इज अँड युज्युअल लाईन. लायबिलिटीज आर शोन ऑन लेफ्ट साइड अँड असेट्स आर शोन ऑन राईट साइड. इन ट्रेडिंग कन्सर्न एक्सेस ऑफ असेट्स ओवर लायबिलिटीज इज कॉल्ड कॅपिटल. हियर इन नॉन ट्रेडिंग कन्सर्न एक्सेस ऑफ असेट्स ओवर लायबिलिटीज इज कॉल्ड कॅपिटल फंड. कॅपिटल फंड इज बिल्ट अप आउट ऑफ सरप्लस फ्रॉम इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. बॅलन्स शीट हे नॉन ट्रेडिंग कन्सर्न आणि ट्रेडिंग कन्सर्न दोन्हीमध्ये सारखाच आहे. फरक एवढाच आहे की एक्सेस ऑफ असेट्स ऑर लायबिलिटीज इन ट्रेडिंग कन्सर्न इज कॉल्ड कॅपिटल आणि नॉन ट्रेडिंगमध्ये एक्सेस ऑफ असेट ओवर लायबिलिटीज इज कॉल्ड कॅपिटल फंड. एवढाच यामध्ये फरक आहे, अदरवाइज इट इज सिमिलर टू ट्रेडिंग कन्सर्न. थोडक्यात आज आपण अकाउंट्स ऑफ नॉन ट्रेडिंग कन्सर्न पाहताना आपण विशेषतः चार प्रकारचे स्टेटमेंट अभ्यासतो किंवा तयार करतो. एक रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हे कॅशबुक सारखंच असतं, पण यामध्ये डेली एंट्री न करता इट इज अ समरी ऑफ कॅशबुक. त्यानंतर आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतो. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखंच असतं, त्यामध्ये त्या वर्षाच्या संदर्भात असणारे खर्च विचारात घेतले जातात. नेट एक्सपेन्सेस फॉर दॅट इयर चार्जेबल अँड नेट इन्कम फॉर दॅट इयर रिसिवेबल, या दोघांचा त्या ठिकाणी विचार करून जर एक्सेस ऑफ इन्कम असेल तर त्याला सरप्लस असं म्हणतात. सरप्लस हे एक प्रकारचं प्रॉफिट सारखं त्याला ट्रीट केलं जाईल आणि हे सरप्लस एक्सेस ऑफ इन्कम ओवर एक्सपेंडिचर हे कॅपिटल फंडमध्ये ऍड केलं जाईल. बॅलन्स शीट
ट्रेनिंग कंपनी सारखंच करतात, ट्रेनिंग कन्सर्न सारखंच करतात. फक्त बॅलन्स शीट मध्ये एक्सेस ऑफ असेट ओवर लायबिलिटीज इज कॉल्ड कॅपिटल. तर या ठिकाणी नॉन ट्रेनिंग मध्ये एक्सेस ऑफ असेट्स आर ओवर लायबिलिटीज आर कॉल्ड एज कॅपिटल फंड. या ठिकाणी तुम्हाला अजून वेगळे अकाउंट निर्माण करावं लागेल की ज्याचा तुम्हाला इकडे कॅशबुक असेल फक्त ते रिसिप्टर पेमेंट अकाउंट असत. अशा प्रकारे या दोन्ही फॉर्म्स मधला मेजॉरिटी डिफरन्स जो आहे तो हा आहे. प्रत्यक्ष प्रॉब्लेम करताना इन्कम आणि एक्सपेंडिचर कोणकोणते आयटम जातात, रिसिप्ट आणि पेमेंट मध्ये काय काय असतं आणि बॅलन्स शीट कशा प्रकारे करतात हे आपण ऍक्च्युअल प्रॉब्लेम्स घेताना पाहणार आहोत. आपल्याला हा अभ्यास करत असताना ऑब्जेक्टिव्ह मेथडने जर पेपर्स सोडवायचे असतील तर यातील कोणत्या अनुषंगाने विचार करावा लागेल त्या प्रकारे आपण याचा अभ्यास करत आहोत. थँक्यू.